mass intentions, solo of Leo and Severin Fernandez by Vijay, Jerome and Lina. Solo of Luis de Souza by Boniface and Dorothy de Souza. Thanksgiving to Our Lady of Pelicini by Johnson, Lobo and family. Solo of Shashikant Bhakta by Agnes, Lobo and family. Thanksgiving to Our Lady of Pelicini by Francis Menezes. For the good health of Diana Fred by Francis Menezes. For the good health of Franciscan family by Francis Menezes. For the well-being of Alicia Jaisinghani by Francis Menezes. Thanksgiving to Holy Angels and Saints by Francis Menezes. For the well-being and peace in Arthur and Menezes family by Francis Menezes. For the departed soul of Menezes and Roderick's family by Francis Menezes. The soul of Jaya Anthony by James Anthony and family. Thanksgiving to Jesus and Mother Mary for the success in Anita's operation. By Anonymous. Thanksgiving to Saint Jerome by Ignatius Mendonca and family. Thanksgiving to Our Lady of Pelicini by Arogya Das. Thanksgiving to Our Lady of Pelicini by Michael Anthony for the successful operation by Donald Rodericks. Nice.
सर्व संबंध परमेश्वर महोदय करुण वाम जवाब दिशा पूर्ण आम्हाला सर्व कालीन जीवन पडेगे हो The Lord God has opened my ear.
determined, not backwards. I gave my back to those who strike, and my cheeks to those who pull out the beard. I hid not my face from disgrace and spitting, but the Lord God helps me. Therefore, I have not been disgraced. Therefore, I have set my face like a flint. And I know that I shall not be put to shame. He who vindicates me is near. Who will contend with me? Let us stand up together. Who is my adversary? Let him come near to me. Behold, the Lord God helps me. Who will declare me guilty? The word of the Lord. Thanks be to God. Thank you.
येशू आणि त्यांचे शिष्य फिलिपी मधील कैसारियाच्या आसपास असलेल्या खेड्यापाड्यात जायला निघाले. तेव्हा वाटे त्याने आपल्या शिष्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी त्याला उत्तर दिले, स्नान संस्कार करणारा यवन, कित्येक एलिया, कित्येक संदेशातील एक असे म्हणतात. तेव्हा त्याने त्यांना विचारलं, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला, आपण ख्रिस्त आहात. तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने ताकीद दिली. तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावे, वडील जन, मुख्य याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसानंतर पुन्हा उठावे, ही अटळ आहे. ही गोष्ट तुरुंगात बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन ते नाकारू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्याकडे पाहिले आणि तो पेत्रला स्पष्ट म्हणाला, सैताना माझ्याकडून चालला, कारण तुझा दृष्टिकोन परमेश्वराचा नव्हे तर मनुष्याचा आहे. मग त्याने आपल्या शिष्याबरोबर लोकांनाही बोलावं म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत तर त्याने आत्मत्याग करावा, आपला क्रूस उचलून घ्यावा आणि मला अनुसरण राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुके, आणि जो कोणी माझ्याकरिता आणि स्वार्थेकरिता आपल्या जीवाला मुके तो आपला जीव वाचू नये. प्रभूची शुभवर्तमान. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनी भगिनी, जर देवाला जगातील लोकांना शिक्षण द्यायचं असतं तर देवाने या जगामध्ये शिक्षण तज्ञ पाठवलं असतं. जर देवाने या जगातील लोकांची आर्थिक प्रगती करायची असती तर देवाने एखाद्या अर्थतज्ञाला पाठवलं असतं. जर देवाने या जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान विकसित करायचं असतं तर देवाने एखाद्या सायंटिस्टला पाठवलं असतं. परंतु देवाने त्याचा एकूण एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला, कारण देवाने जगाचं या जगातील लोकांचं तुमचं आणि माझं तारण करायचं होतं, म्हणून देवाने तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याला पाठवलं. आजच्या शुभवत आपण ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना विचारतो की लोक मला कोण म्हणून म्हणतात किंवा ओळखतात, आणि त्याने उत्तर दिलं की काही लोक प्रभू येशूला एक संदेश म्हणून ओळखतात, काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला जॉन द बॅप्टिस्ट म्हणून ओळखतात, तर काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला प्रवचनकार म्हणून ओळखतात, तर काही लोक एक निव्वळ सुताराचा मुलगा म्हणून ओळखतात. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? तेव्हा पेत्रने उत्तर दिलं की तुम्ही देवाची जिवंत पुत्र आहात, ख्रिस्त आहात. पेत्र हा प्रवेशाच्या अगदी जवळचा शिष्य होता. पेत्राचा प्रवेशावर विश्वास होता की ताळणारा जो येणार आहे तो हाच आहे, आणि त्याने तो अनुभव घेतलेला होता, आणि म्हणून त्याने असं कन्फेस केलं की कबूल केलं की तुम्ही देवाचे जिवंत पुत्र आहात. आणि प्रवेशाचे शिष्य जे होते इतर त्यांचे देखील प्रवेशावर ते श्रद्धा होती की ताळणारा जो येणार आहे तो हाच आहे, आणि म्हणूनच पुनरुत्थानानंतर प्रवेशाचे शिष्य हे जोरपणे जाऊन स्वार्थ गोष्ट. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, आज प्रवेशाचे तुम्हाला मला तोच प्रश्न विचारत आहे, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? कदाचित प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी एक टीचर, शिक्षक असेल, कदाचित एक लीडर किंवा नेता असेल, कदाचित तो आपल्यासाठी एक गाईड किंवा मार्गदर्शक असेल. परंतु आपण सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणजे सेवियर म्हणून स्वीकारलेला आहे, कारण आपल्या सर्वांची
श्रद्धा है कि प्रभु यीशु ख्रिस्त हा देव आहे हे आपण मानलेला आहे स्वीकारलेला आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की प्रभु यीशु ख्रिस्त हा देव आहे हे आपण असा विश्वास ठेवतो का विश्वास ठेवतो? त्याचं उत्तर आपल्याला करिंथग्रास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 15 मध्ये सापडतं. संत पॉल सांगतो, जर प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला नसेल तर आपली श्रद्धा व्यर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान हा एक पुरावा आहे की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर तेथे त्याचं अस्तित्व नष्ट झालं नाही, तर तो पुनरुत्थित झाला. आणि पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवीपणावर शिक्कामोर्तब करतो. इतर सर्व धार्मिक नेते या जगामध्ये आले ते मेले आणि त्यांचं अस्तित्व नष्ट झालं, परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव तो आपल्या भेटीसाठी जेव्हा सॅक्रामेंट साजरे केले जातात तेव्हा तो येतो. विशेष करून युक्रिस्ट म्हणजे मिसा बलिदानाच्या वेळी तो ऑल्टर वरती हजर असतो, आपण त्याला पाहू शकतो कारण तो जिवंत देव आहे. पुनरुत्थान हा एक प्रभू येशू ख्रिस्ताचा दैवीपणाचा पुरावा आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर आपण विश्वास ठेवतो म्हणून मी इथे मिसा बली साजरी करत आहे आणि तुम्ही घराघरातून ती मिसा बली पाहत आहात. जर ख्रिस्ताचा पुनरुत्थान झाला नसतं तर आपण इथे नसतो. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनी, दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माअगोदर जवळजवळ 700 वर्ष अगोदर जन्माविषयी भाकीत केलेलं होतं. यशाच्या पुस्तकात अध्याय 7:14 मध्ये आपल्याला आठवत की यशा संदेश म्हणतो, पहा कुमारिका गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मॅन्युएल असे म्हणते, म्हणजे आम्हा बरोबर. असं भाकीत फक्त येशू ख्रिस्ताविषयीच केलेला आहे, इतर कोणत्याही नेत्याविषयी कोणत्याही व्यक्तीविषयी केलेलं नाही. माझ्या प्रिय बंधू वगैरे, आजच न्यूजपेपरमध्ये वाचलं की जिओ नेक्स्ट हा नवीन स्मार्टफोन येत आहे. जिओ जी कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, त्यांचं कोलॅबोरेशन आहे गुगल बरोबर आणि एक नवीन फोन ते लॉन्च करणार आहे दिवाळीच्या बरोबर, अशी न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे. कोणतीही कंपनी जेव्हा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं असतं मार्केटमध्ये तेव्हा पत्रकार परिषद घेऊन त्याविषयी माहिती देते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी अशीच बातमी 700 वर्ष अगोदर दिलेली होती. असं कोणाच्याही बाबतीत घडलेलं नाही आजपर्यंत. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त देव आहे असा आपण सर्वजण विश्वास ठेवतो. माझ्या प्रिय मंत्रांनी, आज आपण पाहतो की जगामध्ये ख्रिस्ताचे अनुयायी खूप आहे. सर्वात जास्त संख्या ख्रिस्ताच्या अनुयायीची आहे आणि याचं कारण तीन कारण आहे. फर्स्ट कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, तिची प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ही क्रांतिकारक होती, प्रेरणादायी होती. जसं तुम्ही स्वतः प्रेम करता तसं शेजाऱ्यांना प्रेम करा, एकमेकांना क्षमा करा, वैरांना क्षमा करा, अशी त्यांची शिकवण होती. प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त लोकांना शिकवलं नाही तर स्वतःच्या जीवनामध्ये ते दाखवून दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसामध्ये खेळलेले असताना त्याने त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कारणासाठी क्रूसावरती मरण पावलं. इतर सर्वजण धार्मिक नेते या जगामध्ये आले ते जगण्यासाठी, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो जगण्यासाठी नाही तर मरणासाठी, कारण त्याच्या मरणाद्वारे जगाचे कारणपणा होते. आणि म्हणूनच आज आपल्याला ख्रिस्ताची अनुयायांची संख्या जास्त आढळते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक निष्ठता. सुरुवातीच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी होते त्यांचा खूप क्षय झाला,
अनेकांना ठार मारण्यात आले परंतु पोलीस इतरांचा छळ केला नाही कोणी इतरांना जे छळ करत होते त्यांना दोष दिला नाही ते ख्रिस्तासाठी मरण्यासाठी तयार झाले आणि त्याने मरण सोसलं आणि म्हणूनच इतर लोकांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते देखील ख्रिस्ताचे अनुयायी शिष्य झाले एक निष्ठ ख्रिस्तासाठी मेले पण ख्रिस्तावरील श्रद्धा त्याने सोडून दिली नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ख्रिस्ताचे त्यागमय वृत्ती त्यागमय जीवन प्रभू येशू ख्रिस्ता गरिबामध्ये जन्माला आला आईच्या गोठ्यामध्ये आणि गरीब म्हणूनच तो जीवन जगला त्याच्याकडे धनदौलत नव्हते पैसा नव्हता राजवाडा नव्हता सैन्य नव्हतं त्याने कधी कोणतं गाणं लिहिलं नाही रचलं नाही त्याच्याकडे काय होतं फक्त त्याचं जीवन ते लोकांसाठी त्याने समर्पित केलं स्वतःचा जीव होता तो त्याने तारणासाठी आपल्या तारणासाठी उसावरती तो जीव म्हणजे तो मरण पावला क्रिस्तावर मरण आम्हाला जेव्हा शिष्याकडे वचन घेतलं तेव्हा त्याने भाकर घेतली त्याने म्हटलं की हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिण येतात आणि द्राक्षरेखा त्याने सांगितलं हे माझे रक्त आहे हे तुमच्यासाठी सांगण्यात येत आहे स्वतःचा जीव लोकांसाठी अर्पण केला दिला एवढा त्याने मोठा त्याग केला प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य अनुयायी होण्यासाठी आपल्याकडे खूप धनदौलत पैसा असावा असं गरज अशी गरज नाही कोणतंही गाणं किंवा पुस्तक लिहिण्याची गरज नाही तर गरज आहे तर ख्रिस्तासारखं त्यागमय जीवन जगण्याची त्याग करण्याची आणि शेवटी शुभदत्त तेच म्हटलेलं आहे जर तुम्हाला माझं अनुयायी व्हायचं असेल तर तुम्ही तुमचा वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे या नाही तर तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाही माझ्या प्रिय बंधुवारी वगैरे प्रवेश सर आपण ताणावर स्वीकार दिला आहे तो आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी ते शिष्यत्व कायम टिकून राहण्यासाठी आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया
Amen.
Hidani pohitukaranya sami kristatma yajore. Hidani amca sachi, amca prabhesh kristatma, shari varakta. Swechene svikalele aplya dukha sahanamarvi, tyane bhakar ghetle, tujhe abhar manle, ani bhakar mhanun ti aplya shishyanna dev mhanle. Tumhi sarvajan hi ghya ani kha, he maje sharira ahe, he tumcha sachi arpile jale. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हणले तुम्ही सर्वजण हा प्याला ह्यामधून घ्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी श्रद्धेचे राजा दादान जय घोष करूया त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे विद्या मंदिरा इच्छित दैव भाग बाहेर पाहत आहे प्यारा करतो तुझ्या समोर उभे राहण्याची तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही उभी प्रभाव सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सणीची आठवण आमचे परमगुरु फ्रान्सिस आमचे मामराव व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात निरंतर वाढ कर मरणात पुन्हा उद्याच्या आशीर्वाद ख्रिस्ताने विश्रांती भावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण त्यांना व क्रिस्तवाचे झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करते आम्हा सर्वांना दया देवमाता धन्य कुमारी मरिया धन्य असे तिचा पती सारे क्रेशी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास संत जयरामस आम्हाला शाश्वत गुणाचे वाटेकरी कर त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्तावर तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताखाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्पित तुझा सन्मान सदा सर्वदा हो आमीन प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पितेकडे आपल्या विश्वासाने प्रार्थना करूया आमच्या स्वर्गीय बाबा तुझे नाव हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या कारणाने येशू ख्रिस्ताच्या पुण्याची व शाश्वत गुणाची आशीर्वाद पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांस म्हणालास मी तुम्हासाठी शांती राहून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू बस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा तू नित्यनिवी असून सदा सर्वत्र राज्य करतोस प्रभूची शांती तुम्हाला सदा असो आपण एकमेकांस शांती मदत करूया प्लीज बी जगाचे पापे दूर करणाऱ्या देवाची कृपा याच्या घोषणा बोलण्यात आलेले सर्वधान्य
स्वीकार विधी माझ्या प्रियेशु पवित्र सामरामेंत तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्या अधिक प्रेम आहे आणि माझ्या मध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंतावर स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बन. तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू दिलेल्या ख्रिस्त शरीरामुळे आमच्या विचारात व कृतीत बदल करून गेलो. तुझ्या मार्गाने जाण्यास पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन व सहाय्य करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. संडे नोटिसेस 24th संडे इन ऑर्डिनरी टाइम. On 14th September, we celebrate the feast of the exaltation of the cross. You are requested to conduct prayer service in your families. 14th September, आपण पवित्र क्रिसमसचा सण साजरा करीत आहोत. आपल्या कुटुंबामध्ये त्या दिवशी प्रार्थनेचे आयोजन करावे ही विनंती. गेल्या आठवड्यात चर्च सभा ही मीनापर्यंत जोडली केलेली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पुढील आठवड्यात चर्च सभा ही वेंकरपाडा झोनची आहे याची नोंद घ्यावी. या आठवड्यात जमा झालेले डोनेशन ₹32,000. धर्मगुरूच्या निवासस्थान चे नूतनीकरण करण्यासाठी करणार आहोत, त्यासाठी एका व्यक्तीने डोनेशन दिलेला आहे ₹10,000. तुमच्या अवदर्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. Thank you.